नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम फ्री एज्युकेशनल युट्यूब चॅनल मध्ये मी प्रफुल्ल पवार तुम्हा सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून तसेच पोलीस भरती व ऑनलाईन एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून आपण आजपासून एक टीच सिरीज चालू केलेली आहे, त्याला आपण ए टू झेड स्टडी असं एक नाव देऊ. आणि आजपासून गणित, बुद्धिमत्ता, जीके, जीएस, मराठी संपूर्ण प्रकारची तयारी आज आपण महा एक्झाम युट्यूब चॅनल पासून आजपासून चालू करणार आहोत. सर्वांना विनंती आहे, डेली आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत जातील. गणिताची असो, बुद्धिमत्तेची असो, जीके, जीएस, चालू घडामोडीची सर्व तयारी आपल्याला महा एक्झाम युट्यूब चॅनलवर निशुल्क करून आपली तयारी करून घेण्यात येईल. मित्रांनो, आजपासून आपण गणित या विषयाला सुरुवात करूया. गणित विषयाचा पहिला चॅप्टर म्हणजे सम मूळ संख्याची माहिती असणे खूप गरजेचं आहे, महत्वाची गोष्ट आहे. कारण की आपल्याला सम विषम मूळ सम मूळ गोष्टीचं नॉलेज नसेल तर गणित शिकणं अनिवार्य अत्यंत कठीण जाते. म्हणून मित्रांनो, आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे सममूळ संख्यावरचा. आज मी तुमच्या समोर एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो बेसिक लेवलचा होणार आहे. तसेच प्रत्येक प्रकरणावरचा बेसिक पासून काठिण्य पातळीचा विचार केला जातात. सर्व अशा प्रकारे आपण डेली व्हिडिओ बघणार आहोत. सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो आज बघूया मग आजचा टॉपिक. बघा मित्रांनो, इथे संख्या व संख्यांचे प्रकार, तर अतिशय महत्वाचा प्रकार म्हणजे संख्या व संख्यांचे प्रकार. तुम्हाला माहित असेल सम संख्या एका स्थानी 0, 2, 4, 6, 8 अशा प्रकारचे अंक राहतात, त्याला आपण सम संख्या म्हणतो. म्हणजे संख्या लाखात असो की करोडात असो, पण त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 पैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. म्हणजे याचा अर्थ असा आहे क्लिअर की ती संख्या ही सम संख्या आहे. त्यानंतर बघू मित्रांनो विषम संख्या. विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 या संख्येपैकी कोणताही का अंक असेल तर ती संख्या विषम संख्या म्हणण्यात येते. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो ती संख्या लाखाची का असेल पण ती संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 पैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या आपण विषम संख्या म्हणतो. त्यानंतर बघा मित्रांनो मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्या संख्येव्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही तिला आपण मूळ संख्या म्हणतो. पण त्याला अपवाद आहे मित्रांनो. बघा 2 ही सममूळ संख्या आहे. 2 एकमेव अशी आहे जी समही आहे आणि मूळ आहे. सममूळ संख्या म्हणजे मित्रांनो त्याचे वेगवेगळे पेर पडतात. 11 ते 20 दरम्यान कोणत्या, 1 ते 10 दरम्यान कोणत्या, अशा प्रत्येक पळ्यात जसा आता आपण कधी विचार केला 1 ते 10 दरम्यान कोणत्या मूळ संख्या येईल, 2, 3, 5, 7, 9 येणार नाही. कारण की सर्वात महत्वाची गोष्ट 9 हा कुणीतरी संख्येचा वर्ग आहे, 3 3 9 भाग जातो. म्हणजे अशी संख्या मूळ संख्या असते ज्या संख्येला त्या संख्ये व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जातील. जसं 11 ते 20 दरम्यान जर विचार केला 11, 13, 17 अधिक 19 या संख्ये व्यतिरिक्त या संख्येला त्या संख्ये व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग लागत नाही. त्यानंतर बघा मित्रांनो इथे बघा आयएमपी आता आपल्याला शिकण्याजोगती गोष्ट आहे. म्हणजे सम संख्या अधिक सम संख्या बरोबर काय होणार तर सम संख्याच होणार. त्यानंतर सम संख्या प्लस विषम संख्या काय होईल तर विषम संख्याच होईल. आणि विषम संख्या मायनस विषम संख्या तर विषम संख्या. सम विषम व मूळ संख्या याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला पहिलेच मी आधी सांगितलं. आजचा जो टॉपिक होणार आहे एकदम बेसिक लेवलचा आहे. कारण की आपल्याला ए टू झेड स्टडी करायची आहे, त्या कारणाने मी आजपासून बेसिक तुमच्याकडून करून घेत आहे. येणाऱ्या उद्याच्या लेक्चरमध्ये याची काठिण्य पातळी अधिक वाढत जाईल. आणि जर कधी महापोर्टल असो, ऑनलाईन एक्झामिनेशनचा विचार असो, रेल्वे ग्रुप डी असो, एनटीपीसी असो, यामध्ये थोडीशी लेवल ही वरच्या लेवलची विचार करतात त्याची सुद्धा स्टडी त्याचा सुद्धा अभ्यास आपल्या ग्रुपवरती करून घेतला जाणार आहे. महा एक्झाम युट्यूब चॅनल तुमच्यासाठी आजपासून डेली व्हिडिओ घेऊन येणार आहे. मित्रांनो त्यानंतर बघूया सम विषम व मूळ संख्या. बी ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी सम संख्या कोणती. बघा मित्रांनो बी ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी सम संख्या कोणती. आता इथे विचारलं बी ही विषम संख्या दिलेली आहे पण यामध्ये म्हटलं आहे की सम संख्या. तुम्हाला माहित असेल सम संख्येमध्ये फरक हा परत 2 असो आपण बघितलं 2, 4, 6 म्हणजे परत 2 2 फरक आहे. विषम संख्येमध्ये सुद्धा 2 फरक आहे. पण तुमच्या इथे एक लक्षात आलं असेल की सम संख्या झाल्यानंतर 1 ने म्हणजे 2 ही सम संख्या असेल तर 3 ही विषम संख्या उरली, 3 विषम असेल तर 4 ही समय उरली. म्हणजे प्रत्येक 2 विषम आहे तर प्रत्येक 2 विषम समय आहे. पण एवढंच महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो 1 सम झाल्यावर 1 विषम येईल. आता तुम्हाला महत्वाची गोष्ट काय समजून घ्यायची आहे की बी ही विषम संख्या आहे.
बी ही विषम संख्या आहे, यानंतर संख्या आहे तर त्या क्रमाने येणारी सम संख्या कोणती, तर तुम्हाला माहिती असेल बी ही विषम असेल आणि सम आणि विषम मध्ये फरक किती असते तर एकचा असते. बी ही विषम संख्या आहे तर बी प्लस एक म्हणजे ही कोणती संख्या झाली मित्रांनो, ही सम संख्या झाली. बी प्लस एक ही कोणत्या संख्या होईल, ही सम संख्या होईल. त्यानंतर बघा मित्रांनो दुसरा प्रश्न होता x ही सम संख्या आहे, x ही सम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी सम संख्या कोणती, x ही सम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी सम संख्या कोणती. आता काय म्हणत आहे, x ही सम संख्या आहे त्या पुढील क्रमाने येणारी, म्हणजे आता बघा सम संख्येमध्ये फरक कितीचा असतो, प्रत्येक वेळेस दोनचा असतो, विषम संख्येमध्ये फरक कितीचा राहील दोनचा. आता जर कधी x ही सम असेल तर किती राहणार, x अधिक दोन ही कोणती होईल, सम संख्या. आता जर कधी प्रश्न येतो असा विचारला असता x ही विषम संख्या आहे, x ही विषम संख्या आहे तर त्या पुढील येणारी सम संख्या कोणती, तर बघा मित्रांनो त्या पुढील उत्तर असतं x अधिक ही, हे कोणती सम संख्या येईल. त्यानंतर बघा मित्रांनो x ही, आता त्यानंतरचा प्रश्न आहे x ही सम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी चौथी सम संख्या कोणती, काय म्हणते x ही सम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी चौथी सम संख्या कोणती. आता बघा x आहे या पहिली संख्या कोणती, x अधिक दोन, त्यानंतर दुसरी संख्या कधी x अधिक चार, त्यानंतर तिसरी कोणती x अधिक सहा, त्यानंतर चौथी कोणती x अधिक आठ. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कोणतं म्हणते मित्रांनो, x अधिक आठ इज राईट आन्सर. चौथी विषम संख्या कोणती येईल तर x अधिक आठ. त्यानंतर बघा पंचवीस नंतर क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या, पंचवीस नंतर क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या कोणती. आता महत्वाची गोष्ट आहे, आता आम्ही अतिशय सोपी असं गणित आहे मित्रांनो बघा, पंचवीस नंतर क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या. आता मला सांगा पंचवीस ही विषम आहे, तुम्हाला माहित आहे पंचवीस संख्या ही विषम आहे आणि येणारी संख्या कोणती राहील, सम संख्या राहील सव्वीस, आणि चोवीस पंचवीसची आधीची चोवीस म्हणजे कोणती संख्या, सम संख्या आहे. आता जाणून घ्या पंचवीस नंतर क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या, तर पंचवीस नंतर क्रमाने येणारी पहिली विषम संख्या तर कोणती येईल, सत्तावीस. पहिली कोणती येईल, पहिली सत्तावीस. त्यानंतर बघा पहिली सत्तावीस घेतली, आता पाचामधली एक घेतली तर उरल्या किती, चार. पाच पैकी एक घेतली तर उरल्या किती, चार. आणि चार ला गुणून द्यायचं दोन म्हणजे किती, आठ. आणि पंचवीस सत्तावीस अधिक आठ किती होणार मित्रांनो, तर पस्तीस. सत्तावीस अधिक आठ किती होणार, तर पस्तीस. तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो पस्तीस. त्यानंतर बघा मित्रांनो त्रेचाळीस नंतर क्रमाने येणारी आठवी विषम संख्या, त्रेचाळीस नंतर क्रमाने येणारी आठवी विषम संख्या. मित्रांनो हे प्रश्न अतिशय सोपे आहे आणि पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून एकदम आयएमपी प्रश्न आहे. तुमचा सराव हा महा एक्झाम युट्यूब चॅनलवर पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाते. बघा मित्रांनो समोरचा प्रश्न आहे त्रेचाळीस नंतर क्रमाने येणारी आठवी विषम संख्या. आता बघा त्रेचाळीस ही आहे, त्रेचाळीस नंतर आठवी विषम, त्रेचाळीस नंतर आठवी विषम, तर पहिली कोणती झाली, आठवी विषम विचारली आपण पहिली पहिली पंचेचाळीस घेऊ कारण की चौवेचाळीस सम आहे. मग आठवी विषम विचारली तर आठवी विषम विचारली आपण सात उरल्या कारण की एक घेतलेली आहे तर सातच उरेल ना, आठवी विषम विचारली तर कारण की आपण एक घेतली तर मग सातची करायची दुप्पट, सात दोन्ही चौदा, चौदा करायची प्लस पाच चार नऊ, चार आणि पाच म्हणजे उत्तर येईल तुमचं एकोणसाठ. म्हणजे तुमचं उत्तर येईल मित्रांनो, म्हणजे तुमचं इथं उत्तर दिसलं मित्रांनो तुम्हाला एकोणसाठ. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा दोनशे पस्तीस नंतर क्रमाने येणारी तेवीसवी सम, दोनशे पस्तीस नंतर क्रमाने येणारी, दोनशे पस्तीस नंतर क्रमाने येणारी तेवीसवी सम. आता बघा हा प्रश्न अतिशय सोपी आहे, वाटत असेल तुम्हाला खूप मोठा प्रश्न आहे पण तुम्ही काही सेकंदात उत्तर काढू शकता. मला सांगा दोनशे पस्तीस नंतर पहिली सम संख्या कोणती, दोनशे छत्तीस. दोनशे छत्तीस कधी सम संख्या होत असेल, तेवीस विचारल्या आपल्याला संख्या किती विचारल्या, तेवीस संख्या विचारल्या, आपण एक घेतली तर किती उरल्या, बावीस. मग बावीसची करायची गुणिले दोन म्हणजे बावीस दोन्ही चौवेचाळीस,
चौरेचाळीस 236 मध्ये प्लस करायचे 6 4 10 10 0 हा 4 3 7 1 8 परत 2 म्हणजे उत्तर मित्रांनो येतो 280 म्हणजे 235 नंतर 23वी सम विचार करतो 280 उत्तर मित्रांनो. त्यानंतर का प्रश्न बघा 180 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास संख्येतील प्रत्येक अंकास 1 याप्रमाणे किती खेळी जोडावे लागतील. मित्रांनो हे संख्या पद्धतीवरती जे गणित आहे आणि पोलीस भरतीला महापोर्टल एक्झाम मध्ये नक्की येणार म्हणजे येणार अशा प्रकारचे गणित आहे आणि आतापर्यंत पोलीस भरतीला अशा प्रकारचेच गणित विचारले आहे. तलाठी असो जिल्हा परिषद असो पशुसंवर्धन असो त्याला सुद्धा हे गणित विचारले जातात. आता बघा प्रश्न आहे 185 पानाच्या पुस्तकावर प्रत्येक अंक याप्रमाणे असे किती खिळे जुळवावे लागतील. आता बघा मित्रांनो सर्वात महत्वाची नोंद करायची गोष्ट आहे का 100 पानाच्या पुस्तकाला 192 खिळे लागतात. म्हणजे 100 पानाच्या पुस्तकाला 192 खिळे लागतात. तर 100 पानाच्या पुस्तकाला 192 खिळे लागत असेल आपल्याला पानात पाहायचे आहे 185. मला सांगा 100 ज्यावेळेस कम्प्लीट होतो त्यावेळेस पिवर फिगर मध्ये जातो 111 101 तुम्हाला माहित असेल 101 102 103 असं आपल्या 185 पर्यंत जायचं आहे. म्हणजे आपल्याला साहजिकच 85 3 न गुणावं लागेल कारण की एका संख्येत 3 आहे. कारण की 5 3 15 8 3 24 आणि 25 म्हणजे 255 192 प्लस 255 म्हणजे याचं उत्तर 5 2 7 9 5 14 4 7 1 3 1 4 म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकूण किती खिळे जुळवावे लागतील तर 447. परत एकदा ऐका प्रश्न होता 185 पानाच्या पुस्तकावर प्रत्येक पानाच्या पुस्तकावर क्रमांक घालण्यास संख्येतील प्रत्येक अंकास 1 याप्रमाणे किती खिळे जुळवावे लागतील. तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही पाठ करून ठेवा 100 पानाच्या पुस्तकाला 192 खेळ लागतात. 100 पानाच्या पुस्तकाला 192 खेळ लागतात. त्यात 100 पानाच्या पुस्तकाला 192 खेळ लागले असतील तर उरले 85 खेळे 100 झाल्यानंतर 101 102 103 म्हणजे टिबल फिगर मध्ये सांगून जाते. म्हणून 85 गुणिले 3 केले 255 मिळाले. 255 प्लस 192 असे 447 खेळे जुळवावे लागतील. त्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न म्हणजे 225 नंतरची 25वी विषम व 324 नंतरची 8वी विषम यातील फरक किती. 225 नंतरची 25वी विषम व 324 नंतरची 8वी विषम अतिशय सोपा असे प्रश्न आहे. मित्रांनो बघा 225 नंतरची 25वी विषम म्हणजे 225 घेतली आपण पहिली घेतली 25वी विषम 25 ची काय करसा दुप्पट करसा म्हणजे किती होईल 50. आता 50 यामध्ये प्लस करसा 5 7 किती होईल 275. त्यानंतर बघा 324 नंतरची 8वी विषम 324 नंतरची 8वी विषम आता बघा 324 नंतरची 8वी विषम पहिली विषम होईल 325 बरोबर. तर त्यानंतर 8वी विषम विचारली म्हणजे 1 घेतली आपण उरले किती 7 7 ला करसा दुप्पट 7 2 14 याच्यात करसा प्लस 5 4 9 2 1 3 म्हणजे 339. आता 339 आपल्याला बघायचं काय विचारलं काय संख्येतील फरक विचारलेला आहे म्हणजे आपल्याला 2 339 मायनस 275 यामधला फरक सांगायचा आहे. इथे येईल 9 मधून 5 गेले 4 त्यानंतर 13 7 गेले 6 राहिले हातचा एक गुण गेला म्हणजे 64. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 64. आजचा अतिशय छोटा लेक्चर मित्रांनो आपण घेतलेला आहे. सर्वांना विनंती आहे पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक पोहोचवा. मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महा एक्झाम युट्यूब चॅनल पोलीस भरतीची आप तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच तयार करण्यात आलेला आहे. तसेच ऑनलाईन एक्झामिनेशनची काठिण्य पातळी लक्षात घेता त्या प्रकारचे सर्व गणित आपल्या गणित असो बुद्धिमत्ता असो जीके जीएस मराठी सर्व तयारी आपल्या चॅनलवरती करून घेण्यात येईल. तोपर्यंत मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. जय हिंद.